आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या. कितीही स्वप्न पहा, राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होणार. पुढचे 20-25 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही, विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर निशाणा. महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होणार म्हणजे होणार, आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न आता पुढे 20-25 वर्ष कधीही पूर्ण होणार नाही. मुख्यमंत्री शिंदे आमचे नेते, शिंदेंच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढणार, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. तर सत्तेसाठी पॉप्युलर चेहरा वापरा आणि फेकून द्या ही भाजपाची नीती, वडेट्टीवार यांची टीका. पोलिसांना अपटेक का सापडत नाही, गुन्हेगारांना लपवण्यासाठी वर्षा आणि मंत्रालयाचा 6वा मजला सुरक्षित आहे, संजय राऊतांची पुन्हा एकदा टीका. महाराष्ट्रातून जर ते पळून गेले असतील ते महाशय, तर त्यांना पळून जायला या सरकारने मदत केलेली आहे. गुन्हेगारांना, अपराध्यांना आश्रय घेण्यासाठी सुरक्षित जागा कोणती आहे? तर शिवरायांच्या पुतळ्यासाठी 15-16 कोटींचं बजेट होतं, मात्र 15-16 लाखात पुतळा बनवला, संजय राऊतांचा आरोप. जयदीप आपटेविरोधात लुकआउट नोटीस जारी, म्हणजे आरोपी फरार. कारवाई करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना टाळता येणार नाही, शरद पवार यांचं वक्तव्य. आंबेडकरी चळवळीतील नेते राहुल मखरे बहुजन मुक्ती पक्षातून शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार. मखरे यांच्या प्रवेशामुळे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अडचणी वाढणार. गणेशोत्सवानिमित्त राज्य सरकारकडून कोकणवासियांसाठी खास गिफ्ट. कोकणवासियांसाठी गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांना टोलमाफी. राज्य सरकारकडून 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोलमाफीचा निर्णय.